on, JP! Come on, JP! मी सुजा दादांना विनंती करतो त्यांनी संबोधित करावं. शेवटपर्यंत आवाज येतोय का? एक नंबर मित्रांनो. मंचावर उपस्थित सगळं मान्यवर, माफ करा सगळ्यांची नावं घ्यायला जमणार नाही. मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, इथे उपस्थित सगळे माझ्या बंधूंनो, माझ्या माता भगिनींनो आणि या चळवळीतले या लढाईतले सर्व माझे साथीदार, तुम्हाला सर्व तुम्हाला सर्वांना माझा जय सीताऊ, जय शिवराय, चरणू शरणार्थी, जय ज्योती, सलाम अलेकुम, जय मल्हार आणि जय भीम. इकडे येताना आपण आज इकडे याच्या आधी आपण औरंगाबादमध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पाच वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन पाच वेगवेगळी वंचित बहुजन आघाडीची संपर्क कार्यालय ह्याची उद्घाटन केलंय. आणि त्याच्यानंतर मला सांगण्यात आलं होतं की रांजणगाव इथे आपली एक छोटी कॉर्नर मीटिंग होणार आहे. येताना मला वाटलं एक छोटी कॉर्नर मीटिंग असणार आहे, पण इकडे आल्यानंतर जी गर्दी बघितली त्याच्यानंतर मला फिक्स गॅरंटी आहे की इकडच्या मनुवाद्यांच्या, धारकऱ्यांच्या, भाजपवाल्यांच्या आज रात्रीची नाही तर पुढच्या 2 आठवड्यांची झोप उडणार आहे मित्रांनो. म्हणून आजच्या या सभेच्या आयोजकांना आपण मोठ्या टाळ्यांच्या गडगडाटांनी एकदा स्वागत करूयात आणि असं उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. एकदा मोठ्या टाळ्यांचा हात परत एकदा औरंगाबादच्या टीमसाठी येऊन जाऊ दे. आज आपण इकडे जमलो ते एका जाहीर सभेसाठी, आणि आज आपण इकडे जमलो तर ते बाळासाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि ते लढायला आपल्या न्यायासाठी, हक्कांसाठी आणि अधिकारांसाठी. कारण आज जी महाराष्ट्रावरती आणि भारत देशावरती परिस्थिती आली आहे ती परिस्थिती खूप अवघड आहे आणि कठीणाईची परिस्थिती असं मी तुमच्या सर्वांसमोर मांडतो. आपण आज लढतोय तर कोणत्या काँग्रेस राष्ट्रवादीशी नाही तर इकडच्या भाजप आरएसएसशी. आज आपली लढाई आहे इकडच्या भाजप आरएसएसशी आणि ती आपण याच्यासाठी लढतोय कारण ही लोक सत्तेत आली आहेत नुसते पैसे कमवायला नाही तर भारताचं संविधान बदलायला सत्तेमध्ये आले. आज भाजप आणि आरएसएस जो अजेंडा घेऊन आले तो भारताचं संविधान नष्ट करून मनुस्मृती या देशामध्ये परत लागावी हा अजेंडा घेऊन आले. 2014 पासून आपण वेगवेगळ्या घटना बघा. भीमा कोरेगाववरती दंगल घडवण्यात आली, आपल्या बांधवांवरती हल्ला करण्यात आला. उन्हामध्ये दलितांवरती हल्ला करण्यात आला, सहारनपूरमध्ये हल्ला करण्यात आला, शिर्डीमध्ये सागर शेजवळ नावाचे आपले एक बांधव होते त्यांची भीमगीताची रिंगटोन वाजली, जयभीमची रिंगटोन वाजली म्हणून त्यांना तिकडे ठेचून मारण्यात आलं. रोहित वेमुला त्यांना इकडच्या मनुवाद्यांनी आत्महत्या करण्यात भाग पाडलं. आपल्याच वंचित बहुजन आघाडीचे एक धडाडीचे कार्यकर्ते होते अक्षय भालेराव, त्यांनी त्यांच्या गावामध्ये पहिली जयंतीची मिरवणूक काढली 2023 मध्ये. 2023 ची गोष्ट आहे. त्यांनी नांदेडमध्ये त्यांच्या गावामध्ये पहिली जयंतीची मिरवणूक काढली आणि त्याच्यासाठी तिकडच्या जातीवाऱ्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला. तर मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक गोष्ट मांडतो की आपण ही जी लढाई उभी करतोय ती सत्तेसाठी नाही करतो तर ती करतोय आपल्या न्यायासाठी, हक्कांसाठी, अधिकारांसाठी आणि बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधान वाचवण्यासाठी. एक मिनिट. आज आपण एक परिस्थिती बघून घेऊया की जसा या इकडच्या मनुवाद्यांनी आपल्यावरती थेट हल्ला केलाय, भीमा कोरेगाववरती हल्ला केलाय, अक्षय भालेरावरती हल्ला केलाय आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी प्रसंगी दंगल घडवून आपल्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केलाय, दुसऱ्या बाजूनी ते शासकीय कामातनं पण आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतायत.
आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला त्याला, पण त्याच्या आधी क्लास 1, 2, 3, 4 चे ऑफिसर होते जे कंत्राटी भरतीवरती त्यांचं भरती होणार होती, त्या एक व्यवस्था होती आपलं आरक्षण मोडून काढण्यासाठी. ती व्यवस्था त्यांनी ह्याच्यासाठी केली होती की आता जर कॉन्ट्रॅक्ट दिला कोणाला तर कॉन्ट्रॅक्ट देताना कोणी तुम विचारतं की तू SC आहे, ST आहे, VJNT आहे, OBC आहे, नाही तो कॉन्ट्रॅक्ट दिला जातो. तर आज ह्यांनी अशी व्यवस्था आणायला सुरुवात केली आहे ज्याच्यातनं आपलं संविधान मोडीत निघतं, ज्याच्यातनं आपलं आरक्षण मोडीत निघतं, आणि इकडचे सत्ताधारी स्वतःच्या संबंधित असणाऱ्या लोकांना कॉन्ट्रॅक्टवरती भरती करून घेतात. आणि हा ह्यांचा षडयंत्र आहे इकडच्या गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, कष्टकरी समाजातनं आलेल्यांना, आपल्या वंचित बहुजन समूहातनं आलेल्या लोकांना, तरुणांना वंचितच ठेवण्यासाठी, त्यांचा विकासाचा प्रगतीचा मार्ग त्यांच्या हातातनं घेऊन टाकण्यासाठी, आणि इकडे नवीन आणीबाणी आणून मनुस्मृती परत आपल्यावर लादण्यासाठी, आणि त्याच्यासाठी आपण हा लढा केला आहे. आणि वंचित बहुजन आघाडीने एक महत्त्वाचं पाऊल ह्याच्यावरती उचललं होतं. आपण लातूरमध्ये, नांदेडमध्ये, परभणीमध्ये, अकोल्यामध्ये, सांगलीमध्ये भव्य मोर्चा काढला कंत्राटी भरतीच्या विरोधात, आणि आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तो काळा कायदा मागे घ्यायला झुकायला लागले आणि भाग पाडले. त्याच पद्धतीने आपण मुंबईमध्ये मोठं आंदोलन केलं होतं, ते आपली गायरान जमिनीसाठी, आणि आपण हेच एक नारा दिला होता की जो जमीन सरकारी वो जमीन हमारी. आपण एक भव्य मोर्चा काढला, बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये एक भव्य मोर्चा निघाला, आणि मग त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांना अजून एक GR मान्य करायला लागला ज्याच्यामध्ये गायरान जमीन आपल्या नावावर झाली, आणि गायरान जमीन त्या गायरान जमिनीच्या धारकाला मिळाली. तसंच या देशाच्या अर्थव्यवस्थेला पंतप्रधानांना ज्या माणसांनी खिशात टाकले, गौतम अडाणी, त्या गौतम अडाणीच्या हेडक्वार्टर्सवरती मुंबईमध्ये धडाडीचा मोर्चा काढणारा हा एकच पक्ष होता, वंचित बहुजन आघाडी. आणि यापुढे पण आपल्याला असंच एक काम करत राहायचंय की आपल्या समोर ज्या काही समस्या असतील त्याच्यावरती काम करत राहायचंय, आणि इकडच्या गोरगरीब कष्टकरी समाजातल्या आलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या आलेल्या आणि तमाम वंचित बहुजन समूहातनं आलेल्या तरुणांच्या हक्कासाठी आपण लढत राहणार आहोत आणि ह्यापुढेही लढत राहू. पण नुसती रस्त्यावरती लढाई आपल्याला पुरेशी असणार आहे का? नाही. त्यासाठी काय करायला लागणार आहे? मतदान सत्तेत जायला लागणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दात सांगितलं तर त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लागणार आहे, ती म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. इकडे कोणी सांगू शकेल पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असतं? नाही. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर जितक्या समूहात आज महाराष्ट्र आहे, जितके महाराष्ट्रामध्ये समाज आहेत, त्या सर्वांचा एक प्रतिनिधी सत्तेत पाठवणं म्हणजे पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन. म्हणजे इकडच्या कैकाड्याचा एक आमदार, इकडच्या भिसाड्याचा एक आमदार, इकडच्या पारद्याचा एक आमदार, इकडच्या धनगराचा एक आमदार, इकडच्या दलितांचा एक खासदार, इकडच्या आदिवासींचा एक खासदार, इकडच्या मुसलमानांचा एक खासदार, जोपर्यंत इकडच्या विधानसभेमध्ये जाऊन, लोकसभेमध्ये जाऊन आपल्या न्यायासाठी आणि हक्कासाठी आवाज उचलत नाहीत तोपर्यंत आपली लढाई यशस्वी नाही राहणार आहे, एवढं मी तुमच्या समोर मांडतो. आणि त्यासाठी आज ही जी गर्दी आहे त्याचं मतांमध्ये रूपांतर तर व्हायलाच लागणार आहे, पण आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा नारा घ्यायला लागणार आहे की आपण सारे वंचित एक होऊ आणि सत्ता आपल्या हाती घेऊ, भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची. आणि याच भूमिकेने पुढे जाताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपल्या समोर बरीच लोक येणार आहेत जे आपल्याला विरोध करणार आहेत. इकडचे मनुवादी असतील, धारकरी असतील, कदाचित ते काँग्रेस NCP-वाले पण असतील, हे सगळे आपल्या आडवे येणार आहेत. पण आपल्यामध्ये ही ताकद आहे की जो आपला आडवा उभा राहील त्याला आपण इकडे आडवं करू शकतो. ही ताकद इकडच्या आंबेडकरवाद्यांमध्ये आहे. आणि म्हणून इकडच्या जितके पण धारकरी असतील, मनुवादी असतील, संघी असतील, नागपूरचे अर्धे चड्डीवाले असतील, त्यांना ठामपणे मी एक गोष्ट सांगतो की ह्यावेळेस
मोठ्या संख्येने वंचित बहुजन आघाडीचे खासदार आणि आमदार सत्तेत जाणार आहेत. तुमच्या दम असेल तर तुम्ही आम्हाला थांबून दाखवा. मित्रांनो, म्हणून मी तुमच्या समोर जाता जाता एकच शेवटची गोष्ट मांडतो की